हॅलो स्टुडंट्स आपण ॲम्प्लिफायरचं इनपुट कॅरेक्टरिस्टिक्स आणि आय आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स पाहिलेले आहेत आणि आता आपल्याला कॉमन इमिटर ॲम्प्लिफायर याचं वर्किंग पाहायचं आहे वर्किंग ऑफ कॉमन इमिटर ॲम्प्लिफायर किंवा ट्रान्झिस्टर ॲज ॲन ॲम्प्लिफायर तर याच्यामध्ये आपल्याला इथं हे जे सर्किट दिसतं आहे ते ॲम्प्लिफाईंग सर्किट आहे कॅरेक्टरिस्टिक्समध्ये आपण जे सर्किट पाहिलं होतं तशाच पद्धतीचं हे सर्किट आहे याच्यामध्ये बदल काय आहे तर इथं एक इनपुटला आपल्याला कपॅसिटर टाकलेला दिसतो आणि आउटपुटला एक कपॅसिटर आउटपुट सर्किटला पण एक कपॅसिटर टाकलेला दिसतो हा जो ट्रान्झिस्टर आहे त्याच्यामध्ये इनपुट जे आहे ते आपण बेस आणि इमिटरमध्ये दिलेलं आहे तर आउटपुट आपण कलेक्टर आणि इमिटर यांच्यामध्ये घेणार आहोत तर या ठिकाणी आपल्याला इथं कपॅसिटर टाकलेले फक्त एक्स्ट्रा दिसत आहेत आणि व्होल्टेज जे आहे हे व्होल्टेज आपण इथं फेरिएबल व्होल्टेज दिलेलं आहे जे बेस आणि इमिटरमधलं आहे त्याला आपण म्हणणार फी बी ई e, आणि जे कलेक्टर आणि इमिटरमधलं व्होल्टेज आहे त्याला म्हणणार आपण फी सी ई हे व्होल्टेज आपण फेरिएबल व्होल्टेज दिलेलं आहे तर या ठिकाणी ॲम्प्लिफाईंग सर्किट स्टडी करताना सुरुवातीला आपल्याला ॲम्प्लिफायर म्हणजे काय हे पाहावं लागेल ॲम्प्लिफायर म्हणजेच टू इनक्रीज द स्ट्रेंथ ऑफ गिवन इनपुट सिग्नल किंवा टू इनक्रीज द एम्प्लिट्यूड ऑफ इनपुट सिग्नल नव सपोज दिस इज द इनपुट सिग्नल ही इनपुट सिग्नल आहे अँड दिस इज द ॲम्प्लिट्यूड तर आता ही जी आपण इनपुटला दिलेली आहे सिग्नल असेल स्मॉल सिग्नल दिलेली आहे आणि सायनुसॉयडल आहे म्हणजेच अल्टरनेटिंग आहे ए सी तर याचं जे आउटपुट आहे ते याचं आउटपुट आपल्याला ह्या प्रकारे मिळेल हे सिग्नल म्हणजेच आता इथं याची ॲम्प्लिट्यूड आपल्याला जास्त दिसते आणि ॲम्प्लिट्यूड याची वाढली म्हणजेच याची स्ट्रेंथ वाढली आणि याचं ॲम्प्लिफिकेशन झालं असं आपल्याला म्हणता येईल म्हणजेच आपल्याला काय म्हणता येईल तर ॲम्प्लिफायरची डेफिनेशन जर आपल्याला करायची असेल तर हे डेफिनेशन कशी करता येईल ॲम्प्लिफायर द डिवाईस यूज्ड टू इनक्रीज द ॲम्प्लिट्यूड ऑफ अल्टरनेटिंग सिग्नल हे जे आहे या सिग्नलला अल्टरनेटिंग सिग्नल असं म्हणतो आपण मग याच्यामध्ये करंट असेल व्होल्टेज असेल किंवा पॉवर असेल तर याची सिग्नल जी आहे ही अल्टरनेटिंग सिग्नल ही आपल्याला इन्क्रीज झालेल्या आउटपुटला मिळते त्याला म्हणायचं ॲम्प्लिफिकेशन आणि जो डिवाईस हे ॲम्प्लिफिकेशन करतो याला म्हणायचं ॲम्प्लिफायर आता आपण जर समजा या सर्किटमध्ये ही इनपुट ए सी सिग्नल दिलेली नसेल तर काय होईल इनपुट ए सी सिग्नल दिलेली नसेल तर याचं इनपुटचं जे व्होल्टेज आहे व्होल्टेज अक्रॉस इनपुट तर टोटल व्होल्टेज म्हणजेच हे व्हेरिएबल व्होल्टेज फी बी ई इथलं आणि इथलं पण इनपुटचंच व्होल्टेज हे इनपुट बेसला आपण जे दिलेलं आहे ते व्होल्टेज म्हणजेच करंट इन टू रेजिस्टन्स म्हणजेच आय बी इंटू आर बी आय बी इंटू आर बी आणि हे टोटल व्होल्टेज असेल फी बी बी ह्याला आपण फी बी बी असं म्हटलं म्हणजे इनपुटचं व्होल्टेज म्हणजे इनपुट व्होल्टेज फी बी बी इज इक्वल टू काय मिळेल आपल्याला फी सी फी बी ई प्लस आय बी इन टू आर बी सिमिलरली आता आउटपुट सर्किटचा विचार केला तर टोटल आउटपुट व्होल्टेज किती असेल तर आपण आउटपुट व्होल्टेज कलेक्टरला घेतलेलं आहे त्याला आपण म्हणूयात फी सी सी आणि हे जे फी सी सी आहे फी सी सी इज इक्वल टू इथलं जे व्होल्टेज आहे पी सी ई हे आउटपुट व्होल्टेज प्लस इथे एक सिरीज रेजिस्टन्स टाकलेला आहे आपण जो आहे लोड रेजिस्टन्स ज्याच्या क्रॉस आपण आउटपुट घेतो तर तो लोड रेजिस्टन्स आहे त्याच्यामधून फ्लो होणारा करंट आहे आय सी म्हणून येईल आय सी इन टू आर एल आय सी इन टू आर एल तर हे जर आपण इनपुट सिग्नल दिलेली नसेल तर हे काय आपल्याला म्हणजे एक्सप्लेनेशनमध्ये घ्यायची आवश्यकता नाही पण तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगितलेलं आहे आता आपण याला इनपुट सिग्नल देऊयात समजा आपण स्मॉल इनपुट सिग्नल इथं दिलेली आहे याला आपण म्हणूयात इनपुट सिग्नल किंवा इनपुट व्होल्टेज म्हणून आपण त्याला म्हणूयात फी आय ही सिग्नल दिल्यानंतर इथं फी बी ई हे जे व्होल्टेज आहे हे पण ह्याच्या क्रॉस दिलेलं व्होल्टेज किंवा ह्याला फॉरवर्ड बायसमध्ये जे आणलेलं आहे पण इमिटर आणि बेस हे जे जंक्शन आहे याला फॉरवर्ड बायसमध्ये आपण आणलेलं आहे ह्या बॅटरीच्या सहाय्याने किंवा इथं दिलेल्या व्होल्टेजच्या सहाय्याने तर हे व्होल्टेज म्हणजेच डी सी तर या डी सीबरोबर हे ए सी सुपर इम्पोज होईल म्हणजेच ए सी इज सुपर इम्पोज विथ डी सी हे ए सी जे आहे ते डी सीबरोबर सुपर इम्पोज होईल सुपर इम्पोज विथ डी सी म्हणजे आता इनपुट झालं ए सी आणि मग आउटपुट जे आपण बघतोय आपण ॲम्प्लिफाईंग ॲक्शनमध्ये पाहिलेलंच आहे की जर आपल्याला इनपुट जरी आपलं फेरी स्मॉल असेल तर आउटपुट मात्र आपल्याला ला ला लार्ज मिळतं म्हणजे जर समजा एक आपल्याला समजा इथं एका इलेक्ट्रॉनचा आपण फरक केलेला असेल किंवा चेंज जर केलेला असेल बेसला तर त्यामुळं जर शंभर इलेक्ट्रॉन्समध्ये जर वाढ होत असेल आउटपुटला तर त्याचा गेन आपल्याला शंभर आहे असं म्हणता येईल म्हणजेच दोन इलेक्ट्रॉन असतील तर दोनशे म्हणजे त्या पटीतनं म्हणजेच आउटपुट आपल्याला होऊन मिळणार आहे तर आता इथं आपण जी दिलेली सिग्नल जी आहे ती चेंज म्हणजे होणारी आहे त्यामुळं याच्यामधला जो करंट आहे तो सुद्धा काय होईल चेंज होईल म्हणजेच आपण जर समजा करंट चेंज केला तर इनपुटचा जो करंट आहे इनपुट आपण बेसला दिलेला आहे म्हणजेच बेस करंट हा आय बीने दाखवला आपण तर चेंज इन बेस करंट इज डेल्टा आय बी मग इथं जर चेंज केलेलं असेल तर सुद्धा आपल्याला करंटमध्ये चेंज मिळेल आउटपुटचा करंट आपण कशाने दाखवतो आय सीने दाखवतो आणि तो जो चेंज आहे तो म्हणजेच डेल्टा आय सी असेल दिस इज द चेंज इन आउटपुट करंट असेल तर हा जो आहे तर चेंज इन आउटपुट करंट इज लार्ज म्हणजे फॉर व्हेरी स्मॉल चेंज इन इनपुट देर इज व्हेरी लार्ज चेंज इन आउटपुट आउटपुटला आपल्याला हा जो चेंज आहे तो चेंज कसा मिळणार आहे वेरी लार्ज मिळणार आहे तर इथं आपण इथले आता हे आउटपुट म्हणजे कपॅसिटर जो आहे आपण इथं आउटपुटला जोडलेला तर इथं पण म्हणजे आउटपुटला आपल्याला काय मिळणार आता ए सीच फेरिएबलच मिळणार म्हणजे आपण इनपुट फेरी करतो आहे किंवा आपण डेल्टा आय वी करंट आहे म्हणलेलं म्हणजे करंट चेंज करतो आहे तर इथंसुद्धा आपल्याला व्हेरिएशन मिळतं हे जे व्हेरिएशन मिळतं ते कशामुळं मिळतं तर या कपॅसिटरमुळं हा कपॅसिटर काय करतो तर हा ए सी याच्यामधून अलाव करतो आणि डी सी ब्लॉक करतो म्हणजे इट ब्लॉक डी सी डिस कपॅसिटर काय करतो हा फंक्शन काय कपॅसिटरचं तर इट ब्लॉक डी सी हा डी सी ब्लॉक करतो आता हे सायनोसॉयडल म्हणजेच आपण हे फेरिएबल असं म्हटलेलं आहे किंवा अल्टरनेटिंग म्हणजेच सायनोसॉयडल इनपुट तर याच्यामुळं काय होतं आपल्याला म्हणजेच जर इनपुटला आपण सायनोसॉयडल इनपुट दिलेलं असेल किंवा अल्टरनेटिंग दिलेलं असेल तर त्याच्यामुळं आपल्याला आउटपुटसुद्धा चेंज होताना दिसतं म्हणजेच इनपुट जर चेंज होत असेल चेंज इन इनपुट जो आहे त्याच्यामुळं आपल्याला आउटपुटमध्ये सुद्धा चेंज मिळतो धीस चेंज इज व्हेरी लार्ज म्हणजे इथे आपण पाहिलेलं आहे या पॉईंटमध्ये तर हा जो आहे व्हेरी स्मॉल चेंज इन करंट इनपुट करंट गिव्ज लार्ज चेंज इन आउटपुट आता याच्यामध्ये आपल्याला जे मिळालेलं आउटपुट आहे आउटपुट जे मिळालेलं आहे ते आउटपुटची क्वांटिटी म्हणजेच आपण करंट जर पाहिलं तर करंट आउटपुटचा जो आहे तो आहे आय सी चेंज इन आय आउटपुट करंट आय सी आणि इनपुटचा जो आहे तो आपण आय बी घेतलेला आहे त्याला आपण काय म्हणलेलं आहे डेल्टा आय बी म्हणजे चेंज इन इनपुट करंट तर या इनपुटचा जो चेंज केलेला आहे त्याच्या तुलनेमध्ये आउटपुटमध्ये आपल्याला किती चेंज मिळतो हा जो रेशो आहे किंवा हा जो चेंज आहे हा फॅक्टर जो हो आहे याला म्हणायचं गेन याला काय म्हणायचं गेन आणि हा गेन आपण कशामधला मिळवलेला आहे तर करंटच्या चेंजमधला आहे त्यामुळं याला म्हणायचं करंट गेन याला काय म्हणायचं करंट गेन आणि हा जो करंट गेन आहे धिस करंट गेन इज डेनोटेड बाय बीटा ए सी याला काय म्हणता येईल आपल्याला बीटा सी तर बीटा ए सी हा पण करंट गेन म्हणलेला आहे आणि करंट गेन म्हणजेच काय म्हणता येईल मग आपल्याला द रेशो ऑफ चेंज इन आउटपुट करंट टू चेंज इन इनपुट करंट हा जो रेशो आहे दिस चेंज इन आउटपुट करंट अँड चेंज इन इनपुट करंट दिस रेशो इज कॉल्ड ॲज करंट गेन कोणताही गेन आपण ज्यावेळेस डिफाईन करतो त्यावेळेस आउटपुटची क्वांटिटी आणि इनपुटची क्वांटिटी यांचा जो रेशो आहे त्या रेशोला गेन असं म्हणायचं मग हा आपण करंटमधला घेतलेला आहे म्हणजेच चेंज इन कर आउटपुट करंट आपण चेंज इन इनपुट करंट म्हणजेच करंट गेन अँड दिस करंट गेन इज डेनोटेड बाय बीटा ए सी हा कशाने दाखवायचा बीटा ए सीने दाखवायचा आता याच्यामध्ये दे, डेल्टा आय सी म्हणजेच आउटपुट करंट आहे आणि आउटपुट करंट म्हणजेच परत अकॉर्डिंग टू ओहम्स स्लॉ ओहम्स लॉ काय सांगतो करंट म्हणजेच व्होल्टेज अपॉन रेजिस्टन्स मग आउटपुटचं जर समजा आपण इथं घेतलेलं असेल हा करंट तर आउटपुट करंट इज इक्वल टू काय येईल आउटपुट व्होल्टेज अपॉन आउटपुट रेजिस्टन्स मग आउटपुट व्होल्टेज म्हणजेच कोणतं येणार तर आपण आउटपुट कुणाच्या अक्रॉस घेणार आहेत तर लोड रेजिस्टन्सच्या अक्रॉस घेणार आहेत म्हणून आउटपुट रेजिस्टन्स म्हणजेच हा लोड रेजिस्टन्स आहे आणि त्याच्या अक्रॉसचं जे व्होल्टेज आहे ते व्होल्टेज म्हणजेच इथलं डेल्टा सी ई हे जे व्होल्टेज आहे इथं तर इथं आपण आउटपुट व्होल्टेज घेतलेलं आहे हे आउटपुट व्होल्टेज आणि हे व्होल्टेज दोन्ही एकमेकांना पॅरल असल्यामुळं सेम असणार आहे म्हणजेच आउटपुट व्होल्टेज इज इक्वल टू काय असेल रहे रहे, फी, फी सी ई तर आपण सिग्नल जे आहे ती सायनूस किंवा त्याच्यामध्ये चेंज होणारी आहे ती अल्टरनेटिंग आहे त्यामुळं आउटपुटसुद्धा आपल्याला चेंज होणारा मिळणार आहे म्हणून डेल्टा फी सी ई घ्यायचा आता हा जो आपण आउटपुट घेतलेला म्हणजे आउटपुट व्होल्टेज डेल्टा फी सी आपण आर एल इज इक्वल टू काय असणार आहे डेल्टा आय सी आता ही किंमत आपण ह्या इक्वेशनमध्ये ठेवून टाकूयात मग या इक्वेशनमध्ये आपण ही जर किंमत डेल्टा सीची ठेवली तर काय मिळेल बीटा सी ए सी इज इक्वल टू डेल्टा सी ई अपॉन आर एल ही डेल्टा सीची किंमत ठेवली डेल्टा सी ई अपॉन आर एल आणि हे डेल्टा ए बी आहे तसंच ठेवलं दिस इज द करंट गेन इन ॲम्प्लिफायर सर्किट हा काय झाला ॲम्प्लिफायर सर्किटमधला करंट गेन आणि हा जो करंट गेन आहे म्हणजेच बीटा ए सी म्हणजेच अल्टरनेटिंग करंट गेन दिस इज अल्मोस्ट इक्वल टू करंट गेन इन डी सी म्हणजेच डी सी करंट गेन जो आहे त्याच्या एवढाच जवळपास असतो जो आपण अगोदरच या अगोदरच डिस्कस केलेला आहे तर करंट गेन जो आहे म्हणजे अल्फा आणि बीटा यांच्यामधला आपण रिलेशन पण काढलेलं आहे तर बीटा म्हणजेच करंट गेन असं म्हणलेलं आहे आणि तो आपण पाहिलेला होता तो डी सी करंट गेन होता आणि हा जो करंट गेन आहे तो ए सी करंट गेन आहे तर फॉर नॉर्मल ऑपरेटिंग व्होल्टेज म्हणजे ऑपरेटिंग व्होल्टेज आपण नॉर्मल ठेवलेलं असेल तर त्यासाठी हे करंट ए सी करंट गेन आणि डी सी करंट गेन हे दोन्ही जवळपास सारखेच असतात आता आपण हे व्होल्टेज गेनच्या बाबतीत जसं पाहिलेलं आहे तसंच आपण काय म्हणलेलं आहे गेन हा आता कशा कशामधला आपल्याला पाहता येईल करंट गेन व्होल्टेज गेन आणि पॉवर गेन तर याच्यामध्ये करंट व्होल्टेज आणि पॉवर करंट गेन म्हणजेच आउटपुट करंट आणि इनपुट करंट यांचा रेशो तसंच आता आपल्याला सेम मॅनर आणि आपण व्होल्टेज आणि पॉवर गेनसुद्धा डिफाईन करूया व्होल्टेज गेन म्हणजे काय म्हणता येईल मग द रेशो ऑफ चेंज इन आउटपुट व्होल्टेज तर आउटपुट व्होल्टेज म्हणजेच कोणतं आहे तर आपल्याला माहिती आहे आपण पी ओ हे जे आउटपुट व्होल्टेज घेतलं तर डेल्टा फी ई हे आउटपुट व्होल्टेज आहे कारण कलेक्टरेमीटरच्या अक्रॉस आपण आउटपुट घेतो म्हणून डेल्टा व्ही सी तर द रेशो ऑफ चेंज इन आउटपुट व्होल्टेज टू चेंज इन इनपुट व्होल्टेज इनपुट व्होल्टेज म्हणजेच फी आय इट इज कॉल्ड ॲज व्होल्टेज गेन याला काय म्हणायचं व्होल्टेज गेन अँड दिस व्होल्टेज गेन इज डेनोटेड बाय ए व्ही व्होल्टेज गेन हे कशाने दाखवतात एव्हीने दाखवतात मग ए व्ही बरोबर आता काय मिळेल आपल्याला आउटपुट व्होल्टेज आपण इनपुट व्होल्टेज म्हणजेच फी ओ आपण फी आहे आउटपुट व्होल्टेज म्हणजेच आपण कलेक्टरीमीटरच्या क्रस्चं घेतलेलं आहे चेंज मिळालेलं आपल्या साईडनुसार डेले असल्यामुळं त्यामुळं आपल्याला तिथं काय घेता येईल तर डेल्टा फी ई e. हे आउटपुट व्होल्टेज झालं डेल्टा वी सी ई आणि इनपुट व्होल्टेज जे आहे ते इनपुट व्होल्टेज पण आपण काढलेलं आहे इनपुट व्होल्टेज कुणाला इनपुट दिलेलं आहे आपण बेसला इनपुट दिलेलं आहे बेसमधला करंट किती आहे तर डेल्टा आय बी हा बेसमधला करंट आहे आणि इनपुटचा रेजिस्टन्स आपण अगोदरच घेतलेला आहे तो इनपुटचा रेजिस्टन्स म्हणजेच आर आय स्मॉल आर आयने आपण इनपुट रेजिस्टन्स दाखवलेला होता जो आपण इनपुट कॅरेक्टरिस्टिक्समध्ये डिस्कस केलेलं आहे तर आता आपल्याला काय म्हणता येईल मग इथं इनपुट व्होल्टेज इज इक्वल टू इनपुट रेजिस्टन्स अपॉन इन टू इनपुट करंट दॅट इज डेल्टा आय बी आर आय इन टू डेल्टा आय बी हे रिलेशन आपल्याला कशाबरोबर मिळेल तर व्होल्टेज गेन ए व्ही ह्याच्याबरोबर मिळेल मग इथे या रिलेशनमधून आपण काय करूया तिथं डेल्टा फी सीईची किंमत ठेवूयात तर डेल्टा फी सीची किंमत म्हणजेच आपण इथं काढलेलीच आहे तर इथं जर आपण हे रिलेशन आपण करंट गेनचं घेतलेलं आहे बीटा ए सी इज इक्वल टू डेल्टा फी सी ई आपण आर एल इन टू डेल्टा आहे बी याच्यावरून डेल्टा फी सी ई जर आपण काढलं तर काय मिळेल हे डेल्टा वी सी तर हे इकडं खाली छेदामध्ये येते इकडं गेल्यानंतर ह्याला काय होईल गुणिले होईल म्हणजे काय येईल इथं बीटा ए सी इन टू आर एल टू डेल्टा आय बी बरोबर येणार आहे डेल्टा फी बरोबर म्हणजेच ह्या दोघांचा गुणाकार येणार तर तोच आपण इथं घेतलेला आहे म्हणजेच डेल्टा डेल्टा फी ई इज इक्वल टू बीटा ए सी टू आर एल इंटू डेल्टा आय बी हे रिलेशन आपल्याला डेल्टा फी सीईबरोबर मिळालेलं आहे तर ही किंमत आपण डेल्टा फी सी ईची व्होल्टेज गेनमध्ये ठेवूयात मग व्होल्टेज गेन म्हणजेच ए व्ही आणि व्हीमध्ये आता डेल्टा फी सी ईची आपण किंमत ठेवली बीटा ए सी इंटू आर एल इंटू डेल्टा आय बी आणि इनपुटचं जे व्होल्टेज दे आहे ते व्होल्टेज म्हणजेच आर आय इन टू डेल्टा आय बी आता याच्यामध्ये हे डेल्टा आय बी डेल्टा आय बी काय होईल कॅन्सल होईल आणि राहतं काय याच्यामध्ये फक्त आता तर व्होल्टेज गेन इज इक्वल टू बीटा ए सी इन टू आर एल अपॉन आर आय इनपुट रेजिस्टन्स जो आहे आर आय दिस इज द व्होल्टेज गेन फॉर ॲम्प्लिफायर सर्किट हे झालं ॲम्प्लिफायर सर्किटचं व्होल्टेज गेन आता आपण पॉवर गेन बघूयात पॉवर गेन म्हणजेच काय येईल मग आता जनरली आपण डेफिनेशन सांगितलेले आहे त्याप्रमाणेच आपण पॉवर गेनचे डेफिनेशनसुद्धा सांगू शकतो हॉट विल बी द डेफिनेशन ऑफ पॉवर गेन पॉवर गेन इज द रेशो ऑफ चेंज इन आउटपुट पॉवर टू चेंज इन इनपुट पॉवर म्हणजेच आपल्याला काय म्हणता येईल इथं आउटपुट पॉवर आणि इनपुट पॉवर यांचा जो रेशो आहे दिस रेशो इज नोन ॲज पॉवर गेन गेन कशाने दाखवतात तर जसं आपण एव्हीनी व्होल्टेज गेन दाखवलं होतं तसंच ए पीनी पॉवर गेन दाखवतात म्हणजेच ए पी इज इक्वल टू पी ओ अपॉन पी आय दिस इज द पॉवर गेन मग आता हा जो पॉवर गेन आहे याच्यामध्ये आउटपुटची पॉवर आणि इनपुटची पॉवर बट वी नो दॅट पॉवर इज इक्वल टू फी इन टू आय हा रेशो आपल्याला माहिती आहे हे रिलेशन आपल्याला माहिती आहे पॉवर इज इक्वल टू काय व्होल्टेज इन टू करंट मग हे जे व्होल्टेज इन टू करंट हे जे रेशो आहे म्हणजेच पी इज इक्वल टू फी आय तर आउटपुटचं जर व्होल्टेज आणि हो आउटपुटचा करंट आपण घेतला तर फी ओ फी इन टू आय ॲट आउटपुट याचे जर घेतलं तर आपण इथे येईल आणि फी इन टू आय हे इन पी आय म्हणजेच काय तिथं इनपुट इनपुटचंच व्होल्टेज आपण इनपुटचाच करंट म्हणजेच थोडक्यात आपल्याला काय म्हणता येईल इथं तर पॉवर इज इक्वल टू फी इन टू आय तर फी आउटपुटचं व्होल्टेज आपण फी इनपुटचं व्होल्टेज म्हणजेच व्होल्टेज गेन असणार आउटपुट व्होल्टेज आपण इनपुट व्होल्टेज म्हणजेच काय तर आपण त्याला व्होल्टेज गेन असं म्हणतो आणि जे आपण कशाने दाखवलेलं आहे ए व्हीने दाखवलेलं आहे म्हणजे आउटपुट व्होल्टेज आपण इनपुट व्होल्टेज म्हणजेच काय आहे ए फी आणि करंट गेन म्हणजेच फी इन टू आय आहे तर आउटपुटचा करंट आणि आउट इनपुटचा करंट यांचा रेशो जो आहे त्याला आपण करंट गेन असं म्हणतो म्हणजेच बीटा ए एसी असं म्हणतो मग पी बरोबर फी इंटू आय हे जर रिलेशन असेल तर पॉवर गेन ए पी इज इक्वल टू काय मिळेल आपल्याला तर व्होल्टेज गेन आप इंटू करंट गेन आणि व्होल्टेज गेन जे आहे ते व्होल्टेज गेन म्हणजेच ए व्ही इन टू करंट गेन म्हणजेच बीटा ए सी दिस इज द पॉवर गेन फॉर ॲम्प्लिफायर सर्किट तर ॲम्प्लिफायर सर्किटचा हा पॉवर गेन असेल आणि बीटा ए सी फॅक्टर हा नेहमीच म्हणजे कसं आहे तर ॲम्प्लिफाईंग ॲक्शन आहे आणि त्यामुळे टीज ग्रेटर दॅन वन असणार आहे तर आपल्याला व्हेरी स्मॉल चेंज इन इनपुट सिग्नल गिव्ह द लार्ज चेंज इन आउटपुट सिग्नल तर या प्रकारे आपल्याला हे जे गेन आहेत ह्या ॲम्प्लिफाईंग सर्किटचे आपण करंट गेन व्होल्टेज गेन आणि पॉवर गेन काढलेले आहेत तर इथंच आपलं हे याचं वर्किंग आपल्याला एवढ्या ह्याच्यामध्ये सांगता येईल नेक्स्ट पार्ट आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूयात लॉजिक गेट्स हे पाहिजे तोपर्यंत हा ट्रान्झिस्टरचा सगळा सेक्शन हा लिहून पण काढा आणि याच्यावरचं स्टडी करायला लागा आपण याच्यावरची टेस्ट आपल्याला घ्यायची आहे नंतर थँक्यू